मुलांनो गुड आफ्टरनून एवरीबडी. आज अपन मराठी विषयामध्ये भाग तीन सुरुवात करतोय. काल परिसर समजून घेऊया हा प्रश्न प्रकार आपण पाहिला. काही प्राण्यांची अवयव दिलेले होते, ते अवयवाचं नाव ओळखायचं होतं, त्याचं नाव लिहायचं होतं, ते अवयव कोणाचं आहे त्या प्राण्याचं नाव लिहायचं होतं, नंतर त्या प्राण्याच्या घराला काय म्हणतात ते लिहायचं होतं आणि त्याचं अन्न लिहायचं होतं, असा एक चार्ट होता. तो मी तुम्हाला समजून सांगितला, तो तुम्ही पूर्ण केलाच असेल. त्याच्यानंतर एक शब्द डोंगर होता, एकच शब्द दिलेला आहे, त्या शब्दावरून आपल्याला वाक्य तयार करत चालायचे. दोन शब्दाचं वाक्य, तीन शब्दाचं वाक्य, चार शब्द, म्हणजे प्रत्येकाला एक एक त्याच्यामध्ये शब्द वाढवत चालायचं आहे, ॲड करायचं आहे, त्याला आपण शब्द डोंगर असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? शब्द डोंगर. तर याच्या पुढे आता आपल्याला पान नंबर, तुम्हाला जरी स्क्रीनवर कविता दिसत असली तर मी पेज नंबर जे सांगतो आहे ते तुम्ही काढा. पान नंबर 40 आणि 41 एक चित्र दिलेलं आहे बघा. चित्र जर तुम्ही पाहिलं तर ते चित्र जंगलाचं आहे, अरण्याचं आहे, ज्या ठिकाणी जंगली प्राणी राहतात. आणि इथं काय दिलं आहे बघा, थोडा विचार करूया. चित्रात प्राणी एकमेकांशी काय बोलत असतील ते सांग व लिही. तुम्ही ते स्वतः विचार करायचा आहे. आणि कोणता तिथे जे प्रत्येक प्राण्याच्या बाजूला असे गोल दाखवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असा थोडंसं बाण दाखवल्यासारखं केलेलं आहे, म्हणजे तो हत्ती बोलला, सिंह बोलला, बेडूक बोलला, मगर बोलली, बदक बोलले, जिराब बोलला, हरिण बोलले, माकड बोलले, कासव बोलला, ससा बोलला, तर यांचं काय संभाषण झालेलं आहे याची एक तुम्ही कल्पना करायची आहे. आणि ते तुम्हाला स्वतःला स्वतःच्या शब्दात लिहायचं आहे. तुम्ही जे कार्टून वगैरे जे बघता ती भाषा जरी इथे लिहिली तरीही चालते. आता याच्या पुढे म्हणजेच आज तुम्ही जे स्क्रीनवर बघताय पान नंबर 42 वरचं आपली कविता 16 चुलीवरची खीर. चुलीवरची खीर आपल्या वर्गातल्या काही मुलांना ती कवितासुद्धा पाठ झालेली आहे. कवितासुद्धा पाठ झालेली आहे. बघा चित्र जर तुम्ही पाहिलं तर त्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं? एक चूल मांडलेली आहे. खेड्यागावामध्ये जर आपण गेलो तर आजही खेड्यागावातील लोक चुलीवर स्वयंपाक करताना आपल्याला दिसतात. शहरामध्ये आपण करत नाही. शहरामध्ये सर्व स्वयंपाक पाणी जे आहे आपण ते गॅसवर करतो, कारण आता रॉकेलही मिळत नाही आहे आणि चूल पेटवण्यासाठी लाकडं तर बिलकुल मिळत नाही आहे. आणि आता चुलीवर स्वयंपाक करायला नाही पाहिजे, कारण काय होतं मग ते लाकडं जे आहे ते झाड तोडल्यानंतरच मिळतं आणि आपण आता झाडं तोडायची नाही आहे. आपण दरवर्षी एक झाड लावायचं आहे प्रत्येकाने, ते जगवायचं आहे, त्याला मोठं करायचं आहे. आपल्या शाळेमध्ये जशी तुम्हाला आता हिरवीगार झाडं दिसतात, आता तुम्ही एक महिना शाळेत आले होते तेव्हा होती की नाही झाडं आपल्या शाळेमध्ये, तर ती सर्व आम्ही सर लोकांनी मोठ्या बाईंनी ती झाडं जगवलेली आहे, तशी तुम्हीसुद्धा जगवायची आहे. तर चुलीवरची खीर इथे चित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या चुलीवर एक भगोणं ठेवून त्याच्यामध्ये खीर ठेवलेली आहे. आणि खूप चांगली कविता आहे. या कवितेच्या कवयित्री निर्मला देशपांडे या आहे. मी वाचतोय, तुम्ही शब्दावर बोट ठेवा, कविता समजून घ्या. स्वच्छ अक्षरात, सुंदर अक्षरात, खाडाखोड न करता ती कविता दोन वेळेस वहीवर लिहायची आहे. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. पुरी म्हणजे जी छोटी पुरी बघा तुमची आई कधी कधी जी तव्यावर करतात त्याला म्हणतो आपण पोळी. गव्हाच्या पिठाची जी तव्यावर करतात त्याला म्हणतो पोळी. आणि त्याच गव्हाच्या कणिकापासून, पिठापासून छोट्या छोट्या ज्या पुऱ्या तयार करतात आणि तेलामध्ये तळतात त्याला म्हणायचं पुरी. त्याला काय म्हणायचं? पुरी. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, कढईतली पुरी मग गुरफटून बसली. है की नाही? म्हणजे विनोदी कविता आहे. काही केल्या खुलेना, जरासुद्धा फुलेना, झाऱ्यानं टोचलं तेही तिला बोचलं, अशी थट्टा पुरीच्या काळजातला डसली. बघा तुमची जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर तुमची आई जेव्हा पुऱ्या करत राहते तर जी पुरी फुगत नाही, म्हणजे अशी तेलामध्ये अशी वर हे होत नाही, तर झाऱ्याने तिला उलटं सुलटं केलं जातं, तिला टोचलं जातं.
ते याच्यामध्ये दिलेलं आहे. पुरी झाली लाल तिचे फुगले गाल, मग ती गरम झाली लाल झाली आणि ती अशी फुगली म्हणजेच तिचे गाल फुगल्यासारखे दिसायला लागले. मन आले भरून डोळे लागले झरू. तिथून उठून तरातरा ताटात जाऊन बसली. बघा आपण जेवायला बसल्यानंतर आपली आई गरम गरम पुऱ्या तयार करून आपल्या ताटामध्ये वाढते, तर तोच प्रकार इथे झालेला आहे. खीर थंड झाली वाटीत बसून आली, लाडे लाडे खीम पुरीजवळ गेली. पुरीताई पुरीताई बघ जरा इकडे, माझे म्हणणे ऐकडे पण चार शब्द ऐकेल तर पुरी ती कसली. मग स्वयंपाक झाल्यानंतर ताट वाढल्यानंतर ती खीर जी आहे ती थोडी थंड झाली आणि मग त्या आईने एका वाटीमध्ये खीर कशाला कशामध्ये देतात आपल्याला वाटीमध्ये वाटीमध्ये देऊन ती वाटी त्या पुरीच्या जवळ ठेवली. आपण जेवत असताना लक्ष द्या, तुमची आई जेव्हा तुम्हाला वाढते तेव्हा आपण खीरपुरी सोबत खातो म्हणून बरोबर बाजूलाच त्या खिरीची वाटी ठेवलेली असते. खूप दूर ठेवतात का? नाही. मग ती खीर त्या पुरीजवळ आल्यानंतर लाडे लाडे खीर मग पुरीजवळ आली आणि मग तिला पुरीताई पुरीताई म्हणू लागली. पण पुरीला तिचा राग आलेला होता कारण अगोदर ती तिला हसली होती. चार शब्द ऐकेन तर ती पुरी ती कसली. तिकडून ताई आली, तिने युक्ती केली, खिरीची नि पुरीची खूप गट्टी झाली, तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली. कढईतली पुरी मग कधी नाही रुसली. मग तिकडून ताई आली, ताईनं पाहिलं की या दोघांचं हे रुसलेले आहे, पुरी रुसलेली आहे. मग ताईनं काय केलं, त्या दोघांची गट्टी जमवली आणि मग आपण तेव्हापासून पुरीसोबत खीर खातो आणि खीरसोबत पुरी खातो, कधीही त्यांना वेगवेगळं ठेवत नाही. अशा प्रकारे त्यांची मैत्री पक्की झाली असं या कवितेमध्ये दिलेलं आहे. खूप चांगली कविता आहे. तुम्ही जर लिहित असतानाही जर नेहमी नेहमी परत परत जर वाचली तर तुमची ती कविता लवकर पाठ होईल. पण जर तुम्ही लिहिताना वाचन केलं नाही तर ती कविता तुमची लवकर पाठ होणार नाही. कोणती गोष्ट आपण पुन्हा पुन्हा जेव्हा म्हणतो, नेहमी नेहमी जेव्हा म्हणतो, तेव्हा ते आपोआप पाठ होतं, पाठ व्हायला काही लागत नाही. समजलं व्यवस्थित सगळ्यांना? मग आता तुम्ही आज काय करणार, तर तुम्ही ही जी कविता आहे ती स्वच्छ अक्षरामध्ये चांगल्या अक्षरामध्ये दोन वेळेला आपल्या दोन रेगी वहीवर लिहायची आहे आणि पाठ करायची आहे. समजलं सगळ्यांना? ह्याच्या अगोदरचा जो मी अभ्यास दिला होता तो अभ्यास तुम्ही केला आहे का? आणि हो, तुम्हाला याच्या अगोदर पान नंबर 40 आणि 41 मी थोडा विचार करूया हे चित्रवर्णन जे आहे ते तुमच्या शब्दात या चित्रांचं वर्णन तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. समजलं सगळ्यांना? ओके, थँक्यू. व्यवस्थित अभ्यास करा, घरीच रहा, आनंदी रहा, बाहेर फिरू नका.